माझं नाव उज्ज्वल दीपक सावंत मी सिक्स्टी फोर इयर्स ओल्ड आहे मी रिटायर्ड गव्हर्नमेंट सर्वंट आहे आणि माझ्या प पाच वर्षापूर्वी एका उजव्या पायाचं ऑपरेशन झालं होतं नंतर दुस डाव्या पायाचं दुखायला लागला पाय तर अतिशय दुखत होता तो, तो म्हणून मी विचार केला की योगेश वैद्यांकडेच ऑपरेशन करावं कारण माझा तो पाय पहिला मला एक्सपिरियन्स एवढा बरोबर नव्हता म्हणून मी ह्या डॉक्टरांकडे आली हे डॉक्टरांच्याबद्दल सांगायचं म्हणजे ते देव माणूसच आहे मला त्याने एवढा आधार दिला की मला इथेच करावंसं वाटायला लागलं ऑपरेशन आणि मी दोन दिवसात व्यवस्थित चालू लागलेली आहे आता आणि मी डॉक्टरांचे धन्यवाद मानते कारण मला व्यवस्थित त्यांनी ट्रीटमेंट दिल्याबद्दल आणि इथल्या हॉस्पिटलची पण एवढी व्यवस्था स्वच्छता एवढी चांगली आहे ह्या करोनाच्या पिरियडमध्ये सुद्धा ते एवढं स्वच्छ ठेवत आहेत त्यामुळे एकदम कॉन्फिडन्स आलेला आहे मला आणि मी धन्यवाद मानते पिनॅकल हॉस्पिटलचं आणि डॉक्टर योगेश वैद्यांचं हां माझं नाव दीपक सावंत आहे माझी मिसेस आहे हिच्या पायाचं उज्या पायाचं ऑपरेशन पाच वर्षापूर्वी एका वर्ल्ड रिनॉट ऑर्थोपेडिक केलं गेलं गेल होतं परंतु ते ऑपरेशन झाल्यानंतर पण गेली पाच वर्ष तिला शी वॉज नॉट व्हेरी कम्फर्टेबल आता डॉक्टर वैद्यांकडे येण्यापूर्वीसुद्धा आम्हाला त्या डॉक्टरकडे जावं असं आमचे बरेचजण फोर्स करत होते कारण तो जो डॉक्टर आहे तो इच्या महावी भावाचा मित्र आहे अपार्ट फ्रॉम दॅट जेव्हा आम्ही फर्स्ट टाईम डॉक्टर वैद्यांकडे आलो त्या वैद्य वैद्य डॉक्टरना बघून किंवा त्यांचा एक्सपिरियन्स किंवा त्याची समजवण्याची पद्धत बघून आम्ही फारच प्रभावित झालो आणि नंतर आम्ही हळूहळू आमची मेंटली आम्ही तयार झालो की आपण ऑपरेशन करायचं तर वैद्यांकडेच ऑपरेशन करायचं आणि नंतर सुद्धा दोन तीन व्हिजिट आम्ही केला योगेश वैद्यांकडे तर ता त्यांचा प्रोफेशनल एक्सपिरियन्स किंवा समजवण्याची पद्धत त्याच्यानंतर आम्ही एवढे इम्प्रेस झालो की नंतर आम्ही अपार्ट फ्रॉम द अदर एक्सपिरियन्स आम्ही एक डिसिजन घेतला की ऑपरेशन करायचं तर इथेच करायचं इव्हन लास्ट डे ऑफ द ऑपरेशन ऑल्सो आमच्या मिसेसच्या मामी भावाने अमेरिकून त्याला फोन केला होता या मित्राला की माझी बहीण तुझ्याकडे ऑपरेशन येणार आहे एवढं मेंटल प्रेशर असून पण माझी मिसेस म्हणालेली नाही आता जर ऑपरेशन करायचं असेल तर आपण योगेश वर्धांकडेच करायचं ऑपरेशनच्या करे पोस्ट ऑपरेशन आणि ऑपरेशन झाल्यानंतर आणि ऑपरेशनच्या पूर्वी पण योगेश वैद्यांनी आमच्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं समजून सांगितली होती म्हणजे ते आम्ही एक प्रश्न विचारला तर त्यांच्याकडे दहा उत्तरं रेडी होती हे त्यांचं नॉलेज बघूनच मी मिसेसला म्हटलं आपल्याला ह्या डॉक्टरकडेच ऑपरेशन करायला पाहिजे आणि नंतर ऑपरेशन नंतरसुद्धा हॉस्पिटलचा स्टाफ वगैरे हे सगळं आम्हाला आम्ही एकदम समाधानी आहोत आणि स्पेशली माझी वाईफ ही सी पेशंट होती म्हणजे सी मध्ये होती तरी तिथे बाकीचे जे फॉर्मॅलिटीज जे असतात त्या सगळ्या फॉर्मॅलिटीज पण इथल्या हॉस्पिटलच्या स्टाफने अगदी वेळेवर केला की कोऑर्डिनेशन सगळं व्यवस्थित केलेलं आहे आणि पोस्ट ऑपरेशन नंतरसुद्धा माझी मिसेस ही सी इज व्हेरी हॅफी अपार्ट फ्रॉम द इनिशियल जे काय पेन्स वगैरे होतात ते होत आहेत पण सी फार समाधानी आहे अँड आय एम ऑल्सो व्हेरी वेल व्हेरी मच इम्प्रेस अबाऊट डॉक्टर योगेश वैद्य सो अवर सिन्सिअर थँक्स टू योगेश वैद्य डॉक्टर्स